चैनल वरती नवीन असाल चैनल सब्सक्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। मार्केट मध्ये टिकायचं असेल शिकलंच पाहिजे। मार्केट मध्ये आपण ज्या रॉकेट रॅलीची आपण वाट बघत आहोत, ती रॉकेट रॅली आणखीही यायला तयार नाही आहे। म्हणजेच आपल्या इकडे ज्यावेळेस मार्केट रेडी असतं जबरदस्त जंप घ्यायला ग्लोबल मार्केट मधून, सतत काही ना काही, कधी डाऊ फ्युचर्स, नासदाक फ्युचर्स, डाऊ यांना काय होतं, गतिरोधक लागतात। सेम तीच परिस्थिती आपल्या इकडे सध्या तरी दिसून येत आहे। ग्लोबल मार्केट मधून नॉर्मली संकेत निगेटिव्ह न म्हणता न्यूट्रल दिसत आहेत, त्यामुळे आणखी थोडीशी आपल्याला वाट पाहावी लागेल की काय। आणि मग निफ्टीवरनं परत एकदा, जर उद्या जर रॉकेट रॅली नाही आली तर परत एकदा शुक्रवारी वाट बघावी लागते का, हे बघणं सुद्धा गरजेचं आहे। पण आपण आणखीही अशा रॉकेट रॅलीची सोडलेली नाही, त्यामुळे संयम ठेवून रॉकेट रॅलीची वाट बघणं गरजेचं आहे। कालच्या व्हिडिओमध्ये जसं आपण ऍज पर डिस्कशन केलं की निफ्टी काय करू शकते, सेम सिच्युएशन आहे। आणखी सुद्धा निफ्टी थोडीशी त्याच रेंजमध्ये दिसून येत आहे। आणि मग जर बघितलं तर मित्रांनो, मार्केट आता काय करेल पुढे, तर आणखी आपल्याला एक रेसिस्टन्स वरती बसलेला आहे येऊन 19,500, आणि डाऊन साईडला सपोर्ट जर बघितलं तर 19,400 या रेंजमध्ये एक सपोर्ट आहे। मग मार्केट फक्त या 100 पॉइंट मध्येच फिरल का उद्यासाठी, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। आजच्या दिवशी सुद्धा जर बघितलं तर मार्केटची रेंज ही त्याच रेंजमध्ये, एकदम छोट्या रेंजमध्ये होते। उद्यासाठी सुद्धा मित्रांनो, जर आजच्या सारखं बिहेवियर असेल तर मार्केट 19,500 ते 19,400 या रेंजमध्येच फिरताना आपल्याला दिसून येऊ शकतं। 19,511 वरती जर उद्या एक रॉकेट रॅली आली तर जबरदस्त रॉकेट रॅलीची अपेक्षा आपण या लेवलवरनं ठेवायची आहे। सीई साईडला जबरदस्त मित्रांनो टार्गेट येऊ शकतील आपल्याला। 19,555 हे पहिलं टार्गेट मिळू शकेल, 19,578 दुसरं टार्गेट, आणि 19,600 हे तिसरं टार्गेट सीई साईडला मिळेल। पण आपल्याला ही लेवल क्रॉस करणं मार्केटमध्ये ज्यावेळेस आपल्याला बुलिश व्हायचं आहे अग्रेसिव्हली याच रेंज नंतर, आणि मार्केट हे 19,511 वरती कंटिन्यू सस्टेन राहिल्यानंतर हे तिन्ही टार्गेट आपल्याला मिळू शकतात। 19,400 खाली मित्रांनो पीई साईडला आपल्याला जायचं आहे, आणि त्यावेळेस पहिलं टार्गेट 19,375 मिळेल, दुसरं टार्गेट 19,350 मिळेल, तिसरं टार्गेट 19,300। जर एकंदरीत जर बघितलं तर 19,400 खाली हे टार्गेट येतील, त्यावेळेस तुमचं ट्रेलिंग स्टॉप लॉस करणं गरजेचं आहे या टार्गेट नंतर, अन्यथा मार्केट ट्रॅप करण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे। आजच्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये हाय व्हॉलिटिलिटी दिसून येत होती, हे तुम्ही आजच्या दिवशी बघितलं असेल, अनुभवलं असेल। त्यामुळे निफ्टीवरती झाला स्टडी, तर उद्या या लेवलवरतीच आपल्याला फोकस करायचा आहे। आणि एक रॉकेट रॅलीची अपेक्षा आणखी तरी आपण मार्केटकडनं ठेवू शकतो। मार्केट कधी रेडी होतं ते बघणं गरजेचं आहे। एकंदरीत जर बघितलं तर इथं आपल्याला काय केलं, मार्केटनं जवळपास मंगळवारी एक अपेक्षा बँक निफ्टीनं ठेवायला सांगितल्यासारखं झालं, पण परत एकदा पुरता भ्रमनिराश केला। जी बँक निफ्टीची एक्सपायरी आहे ती पूर्णपणे साईडवेजच दिसून आली, जबरदस्त न राहता फक्त साईडवेजच होती। तर आपल्याला उद्यासाठी आता पूर्णपणे जबरदस्त एक कॉन्ट्रॅक्ट चेंज झालेले असणार। मग सुरुवातीच्या सकाळच्या याच्यामध्ये मार्केट मुवमेंट देतं नाही देतं, प्रीमियम वाढतो बँक निफ्टी मधला, ते स्टडी पहिल्या 15 मिनिटांमध्ये अर्ध्या तासामध्ये करणं गरजेचं आहे। मार्केटची जर मुवमेंट आली आणि उद्यासाठी जर बँक निफ्टी जागी झाली, एकदम तिला जाग होवं लागेल रॉकेट रॅली येण्यासाठी, अन्यथा मार्केट परत एकदा त्याची दिशा ही 43,350 ते 43,700 या 350 पॉइंट मध्येच इथं फिरताना दिसून येऊ शकते। गॅप अप गॅप डाऊन ओपन होऊन या रेंजमध्ये 43,800 ते 43,350 ही रेंज मार्केटची राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। मग या 350 पॉइंट मध्ये आपल्याला बाय ऑन डीप स्ट्रॅटर्जी जर मिळाली, जिथे जिथे स्कोप असेल तिथं मित्रांनो आपल्याला एक स्टडी करायला घ्यायचा आहे। पण तुर्तास तरी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं मार्केट परीक्षा घेत आहे एकच गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट मध्ये ज्या वेळेस रॉकेट रॅली येईल मित्रांनो अख्खा इंडेक्स हल्ल्याशिवाय राहणार नाही। मग तो सेन्सेक्स असेल, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, मग ती जागृत कधी होतो, बँक निफ्टी, निफ्टी, सेन्सेक्स,
गुरुवारी शुक्रवारी मागील आपण 4-5 सेशन झालं, वाट बघतोय रॉकेट रॅलीची, आजचं उद्यावर उद्याचं परवावर आलं, पण आणखी काही मार्केटमध्ये तेजी यायला तयारच नाही. आणि तेजी येण्यासाठी मार्केट रेडी झालेला असताना ग्लोबल मार्केट परत एकदा सुस्त पैकी अजगरासारखं एकदम झोपलेलं दिसून येत आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की आज उद्या म्हणजेच सॉरी गुरुवारी निफ्टीच्या एक्सपायरीला किंवा शुक्रवारी तरी थोडस मार्केटमध्ये जोश यायला पाहिजे. मार्केट तर रेडी होण्याची शक्यता दिसत आहे, पण दसऱ्याचा अनुभव खूप वाईट होता. दसऱ्याच्या फेस्टिवलला आपल्याला जर बघितलं मार्केटमध्ये एक दसऱ्याची रॉकेट रॅली अपेक्षित होती, पण पूर्णपणे मार्केटनं भ्रमनिराश केला. तर यावेळेस ती परिस्थिती न हो अशी आपण मार्केटकडनं एक अपेक्षा करू शकतो. पण बघूया बायर्स कुठं ऍक्टिव्ह होतील. बायरने ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे, कारण जर बघितलं तर FII सेलिंग ही डोकेदुखी कंटिन्यू मार्केटची ठरत आहे. पूर्णपणे DII एकीकडे जबरदस्त बाईंग करत आहे, पण FII सेलिंग बऱ्यापैकी जास्तच आहे म्हणावं त्यापेक्षा. त्यामुळे एक रॅलीची तर वाट बघू शकतो आपण. तर लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला नक्की समजून जाईल की उद्या रॉकेट रॅली येईल की पुढे ढकलेल परवा दिवशी सोमवारी, हे बघणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. आणि मार्केटला दोनच संधी आहेत, मार्केटला 9 तारखेला, 10 तारखेला आणि 13 तारखेला. या 9, 10 आणि 13 या 3 तारखेला संधी असू शकते रॉकेट रॅलीची. मार्केट कुठली डेट पसंत करतं बघणं गरजेचं आहे. या 3 सेशनला जर रॉकेट रॅली नाही आली तर मार्केट जुन्या सपोर्टला तोडायला, डाऊन साईडला जे सपोर्ट आहेत 42,000, 43,600, त्याच्यानंतर खाली 43,000, 42,800, 42,600, 42,000 हे जुने मोठमोठे सपोर्ट तोडायला मागे पुढे बघणार नाही. डाऊन साईडला निफ्टी सुद्धा 18,800 आणि त्यानंतर जर बघितलं आपण 19,000 जो आपला सपोर्ट आहे मेजर 19,200, 19,350 या रेंजमध्ये तो तोडला तर 19,800 निफ्टी जायला मागे पुढे बघणार नाही. जर या रेंजमध्ये जर मित्रांनो येणाऱ्या 2-4 सेशनमध्ये जर मार्केटमध्ये एक रॉकेट रॅली नाही आली तर मार्केटला घरघर लागायला सुरुवात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे मार्केटवरती आपण सध्या तरी एक रॉकेट रॅलीची अपेक्षा ठेवू शकतो. मार्केटवरती आपला व्ह्यू आणखी सुद्धा बुलिशच आहे, त्यामुळे बघूया मार्केट आपल्याला कितपत हे करतं. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणून म्हणतो मार्केटमध्ये टिकायचं असेल शिकलं पाहिजे. पण हात जोडून विनंती, मार्केटमध्ये कुठलीही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्या. स्वतः सुद्धा अभ्यास करा, रिसर्च करा, मग स्टडी करण्याचा प्रयत्न करा. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय